लाइट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल, तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, ड्रेसिंगपूर, फोन 70669169916। कोथळीत हनुमान तालीम व्यायामशाळा बांधकामासाठी मंजूर झालेल्या 20 लाख रुपयांच्या कामाचा शुभारंभ। कोथळी तालुका शिरोळ येथे माजी आरोग्य मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून 25-15 या योजनेअंतर्गत हनुमान तालीम व व्यायामशाळा बांधकामासाठी मंजूर झालेल्या 20 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज सोमवारी नवीन वर्षाच्या निमित्तानं करण्यात आला। हलगीच्या वाद्यात आमदार राजेंद्र पाटील यांचे यावेळी स्वागत करण्यात आलं। तालमीच्या पाया खुदाईचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली। प्रतिष्ठाचार्य गणेश जंगम यांनी हा विधी पूर्ण केला। क्रांती समूहाचे ज्येष्ठ नेते देवगोंडा पाटील यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पाया खुदाई करण्यात आली। यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले की कोथळीसारख्या ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीची सर्व सोयीची अशी तालीम गरजेची होती। आज तरुण पिढीला व्यायामाची सवय लागण्यासाठी आणि सुदृढ राहण्यासाठी याचा उपयोग होईल। आता 20 लाख रुपयाचा निधी देण्यात आलाय, भविष्यात आणखीन निधी लागल्यास तोही देऊ, पण एक चांगली तालीम उभी राहावी असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। सरपंच विजय खवाटे यांनी स्वागतपर भाषणात आमदारांनी यापूर्वी भरपूर निधी दिलाय, भविष्यातही त्यांनी कोथळी गावासाठी मोठा निधी द्यावा असं सांगून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या। शिरोळ तालुका विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष संजय नांदणे यांनी आमदार राजेंद्र पाटील यांनी तालमीसाठी दिलेला शब्द पूर्ण केला, यापुढे लागेल तो निधी ते नक्की देतील आणि ठरल्याप्रमाणे सर्व कामं पूर्ण होतील अशी ग्वाही या निमित्तानं दिली। हनुमान तालमीच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यांचा पैलवान भरत पाटील समगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, तर कॉन्ट्रॅक्टर अमोल पाटील यांचा ज्येष्ठ नेते धनगोंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील, दिलीप पाटील, भीमगोंडा बोरगावे, बाहुबली इसराणा, बाबुराव पाटील, भरतेश खवाटे, ऋषभ पाटील, अशोक पुजारी, ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक, गौतम पाटील, विपुल नांद्रे, पैलवान जीवनधर गंगाई, पैलवान सुदर्शन मानगावे, पैलवान दीपक गंगाई आदींसह ग्रामस्थ व तालीम मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन अभिजित बोरगावे सर यांनी केलं, तर आभार पैलवान शीतल चुडाप्पा यांनी मानले। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाइक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।